मेट्रोच्या सेंट्रल पार्क मेट्रो रेल्वे स्टेशनला मुरबीगाव स्टेशन हे नाव देण्याच्या मागणीसाठी मुरबी ग्रामस्थांनी केलेल्या लाक्षणिक उपोषणाला पाठिंबा देत आमदार प्रशांत ठाकूर यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामस्थांना सोबत घेऊन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गेकर यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचं आश्वासन शुक्रवारी दिलं आहे. सिडकोने मेट्रोच्या स्टेशनला सेंट्रल पार्क स्टेशन असं नाव दिलं आहे. सिडकोच्या या मनमानी कारभाराला मुरबी ग्रामस्थांचा विरोध असून आपल्या गावची अस्मिता जपण्यासाठी तसंच या स्टेशनला मुरबी गाव स्टेशन असं नाव देण्याच्या मागणीसाठी मुरबी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने शुक्रवारी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. या उपोषणाला भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत ग्रामस्थांच्या या मागणीला पाठिंबा दिला. यावेळी ते म्हणाले की मुरबी ग्रामस्थांनी केलेले हे लाक्षणिक उपोषण हे गावाची अस्मिता जपण्यासाठी केलं असून त्यांचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामस्थांना सोबत घेऊन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांच्याशी लवकरात लवकर चर्चा करणार असल्याचं आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना यावेळी दिलं. यावेळी भाजपचे माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, किरण पाटील, नवी मुंबई 95 गाव आणि नैना प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश ठाकूर, रमेश खेडकर यांच्यासह ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.